<coughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मित्रांनो यशल शेती म्हणजेच आपली असल शेती मित्रांनो एक व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसते लाल कलरचं त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो पुढे एक छोटीशी बेल आयकोन येईल त्याच्यावर पण क्लिक करा म्हणजे काय होईल की अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमसाठी घेऊन येणार आहे मित्रांनो ठीक आहे तर आजचा विषय जो आहे तो आपला नेहमीप्रमाणेच शेवग्यासंबंधीचा विषय शे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहता असाल की या शेवग्याच्या बागेमध्ये उभा आहे तर या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे बनवत आहे मी सकाळी सकाळी ठीक आहे तर कशाप्रकारे दुःख जे पडत आहे ते मी मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे पांढरं पांढरं दिसते हे दुःखच आहे मित्रांनो ठीक आहे तर हे जे पांढरे पांढरे डाग दिसत आहेत याच्यामुळे काय होते की फुला फुलं करपण्याची करपतायत मित्रांनो ठीक आहे ते कशाप्रकारे करपतायत या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय ठीक आहे हे ठीक आहे तर तुम्ही काय करा धुकं जर पडत असेल सकाळी सकाळी तुमच्या इकडे तर तुम्ही काय करायचं आहे त्याची जी फवारणी आहे मित्रांनो तर ती फुलाची फवारणी करायची आहे तर त्यासाठी काय फवार करायची आहे मी या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो तुम्ही फुलासाठी बूम फ्लॉवर फवारा ठीक आहे तर काय होईल ते काय होईल की फुलं बूम फ्लॉ फ्लॉवर जर फवारलं तर फुलाची जी वाढ आहे किंवा गळ गळ जे आहे ते थांबते मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी छोटे छोटे शेंगासुद्धा सुद्धा या ठिकाणी सुटलेल्या आहेत तुम्हाला दिसत असतील या ठिकाणी या ठिकाणी पण आहे एक ठीक आहे अशा प्रकारे शेंगा वगैरे सुट सुटण्याचा जो मार्ग आहे तो आता यांनी या झाडांनी धरलेला आहे मित्रांनो काय होतं की एकदा जर एखाद्या एक झाडांशी शेंग धरली तर सगळ्याच झाडाला या ठिकाणी शेंगा सुटतात आणि अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आहे तर तुमच्याकडे पण कसा आहे शेवग्याचा बाग हे मला नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर मित्रांनो आणखीन एक सांगायचे की त्या दिवशी मी दाखवलं होतं की कशा कशाप्रकारे चालवायचा आहे किंवा कसं बनवायचा आहे तर तो जो व्हिडिओ तुम्ही जर नसाल बघितला तर माझ्या चॅनलवर जा तो व्हिडिओ पहा हा जो झेहला दिसतो आहे या झेहल्यानेच मी सध्या आता शेंडी छाटण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे तर हा झेहला जो आहे तो सहा फूट आहे मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी तुम्ही याची उंची पाहू शकताय या ठिकाणी हो सहा फूट आहे मित्रांनो ठीक आहे तर या झेहल्यासाठी फक्त आठशे रुपये खर्च आला आहे मित्रांनो खूप छान आहे शेंगा काढणीसाठी किंवा आपली सध्याचं जो आहे ते शेंडा साठणीच महत्त्वाचं आहे तर शेण शेंडा छाटणीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी शेंगा लागतील शेंडेला वगैरे तर ते वाकवलं तर आपलं शेंगासुद्धा तुटतात एक शेंगा असली तर चार शेंगा थोडं छोटे तुटतात त्याच्यामुळे हा झेला खूप महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारचा एक झेला बनवून घ्या मित्रांनो जर काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करील तर पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा पुढे एक घंटा येईल त्याच्यावर क्लिक करा अशाच प्रकारची न पाहण्यासाठी सज्ज राहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम।